एकीकडे शरद पवार यांची परवा कोल्हापुरात सभा झाली तर दुसरीकडे काल बारामतीत अजितदादांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं पण या दोन्ही गोष्टीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या उजवीनं पाणी न प्यायचं ठरवत थेट हिंगोलीत जाऊन आज सुमडीत जोरदार सभा घेतली आता दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांचे हिंगोलीत स्वागत करू असं म्हणण्यासोबतच उद्धव ठाकरे गटाला इशाराही दिला होता या निमित्तानेच हिंगोलीत ताकद नेमकी कोणाची जास्त आहे संतोष बांगर की उद्धव ठाकरे गटाची हेच आपण इन डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीतील रामलीला मैदानावर सभा पार पडली या सभेला हिंगोलीकरांनी तुफान प्रतिसाद दिला पण या मतदारसंघात खरंच उद्धव ठाकरे यांची करंट नोटवर ताकद दिसून येते का चला पाहूया खर तर लोकसभेचा विचार करता शिंदे गटाचे हेमंत पाटील हे हिंगोलीतून खासदार आहेत दोन हजार एकोणीसला ठाकरेंच्या पाठिंब्यावरच त्यांनी इलेक्शनमध्ये यश मिळवलंय पण नंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत जाताच हेमंत पाटील यांनी ही टर्न घेत ठाकरे गटातून शिंदे गटात उडी घेतली त्यामुळं ठाकरे गटाची ताकद कमकुवत झाली पण तसं असलं तरीही हिंगोलीतील अनेक सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूने राहिलेले दिसले म्हणून तर जेव्हा हेमंत पाटील शिंदे गटात गेले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोलीत त्यांना जोरदार विरोध केला होता विधानसभेचा विचार करता हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड <hustle noise> किनवट हदगाव वसमत कळमनुरी आणि हिंगोली हे सहा मतदारसंघ येतात यापैकी उमरखेड मतदारसंघ यवतमाळ ये जिल्ह्यात येतो किनवट हदगाव नांदेड जिल्ह्यात येतो तर बसमत कळमनुरी हिंगोली हे तीन मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यात येतात उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाने हे आमदार आहेत किनवटमधून भाजपचे भीमराव केराम हे आमदार आहेत हदगावमधून काँग्रेसचे माधवराव पवार हे आमदार आहेत वसमतमधून राष्ट्रवादीचे चंद्रकांत उर्फ राजूभैया नवगरे हे आमदार आहेत हिंगोलीतून भाजपचे तानाजी मुटकुळे तर कळमनुरीतून शिंदे गटाचे संतोष बांगर हे आमदार आहेत आता या लोकसभा मतदारसंघाचा विचार करता इथल्या खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली शिवाय या मतदारसंघातून भाजपचे तीन काँग्रेसचा एक राष्ट्रवादीचा एक तर शिवसेनेचा एक आमदार आहे आता यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन आमदार महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंना साथ देतील पण उरलेले चार आमदार हे भाजप शिंदे आणि अजित पवार आघाडी सोबत राहू शकतील पण भविष्याचा विचार करता शिंदे फडणवीस पवार जागा वाटपात काही नाराज नेते ठाकरे गटात आले तर नवल वाटायला नको एकूणच ठाकरेंची हिंगोलीत सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ताकद दिसून येत नसली तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महागाई बेरोजगारीसारख्या मुद्द्यावर ठाकरेंनी आज लोकांना जोरदार साथ घातली शिवाय गद्दारांना माफी नाही अशा त्यांच्या नोटमधून त्यांनी संतोष बांगर यांनाही थेट इशारा दिलाय या गोष्टी लोकांना आवडल्या आणि उद्या सर्वसामान्य लोक ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले तर हिंगोलीत भाजप आणि शिंदे गटाच्या सीटा नक्कीच कमी होतील आता महत्वाची गोष्ट म्हणजे हिंगोलीत भाजप शिंदे गट स्ट्रॉंग दिसून येत असला तरीही अजितदादा असो की शरद पवार गट दोन्ही राष्ट्रवादींची ताकद इथं तुलनेनं कमीच दिसून येते अर्थात मराठवाडा हा शिवसेनेचा किल्ला मानण्यात येतो हिंगोलीतही एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा इम्पॅक्ट राहिलाय गाव तिथं शाखा यावर बाळासाहेबांनी तेव्हा भर दिला होता पण गेल्या वर्षी त्यांच्या पक्षाला अंतर्गत बंडामुळे मोठा सेटबॅक बसला आता उद्धव ठाकरेंना त्यांच्या प्रति असणारी सहानुभूती भाजपवर लोकांचा असणारा रोष या गोष्टी प्लस ठरू शकतील पण जर त्यांना तिथून पक्ष म्हणून उभं राहायचं असेल तर काँग्रेसशी भक्कम साथ असणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून हिंगोलीत तरी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत राहावंच लागेल अर्थात राष्ट्रवादी इथं कमकुवत दिसत असली तरीही भाजप आणि शिंदे गट इथं कशा प्रकारे हिंगोलीकरांना आपलंस करतोय हे महत्वाचं ठरणार आहे तरी पण महाविकास आघाडीत राहायचंही पण आपली राज्यभर स्वतंत्र ताकद दाखवून देण्याची स्ट्रॅटजी सगळेच पक्ष अवलंबताना दिसत आहेत ठाकरेंनी तोच डाव हिंगोलीत खेळत शरद पवार गट तसेच काँग्रेसला इशारा दिलाय सोबतच जसं शरद पवारांनी त्यांच्या हुकमी गडात जाऊन ताकद दाखवली आहे तसंच ठाकरेंनी मराठवाड्यातील हा जिल्हा निवडून आपले मिशन मराठवाड्याला पुढं नेलंय आता हिंगोलीनं माग नेहमीच बाळासाहेबांना मदत केली आहे ठाकरेंना त्यांचं मराठवाडा मिशन नक्कीच तारू शकेल कारण ता इथं शिवसेनेला मोठं केडर आहे पण आता शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय त्यांची इथं उद्यापासून कावडयात्रा सुरू होणार आहे पण आता हिंगोलीतील लोक संतोष बांगर यांच्यावर विश्वास ठेवतील की मग आज उद्धव ठाकरेंनी जी बांगर यांची नाव न घेता इमेज डॅमेज केली आहे ती गोष्ट लक्षात ठेवतील हा प्रश्न आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हिंगोलीतील लोक उद्धव ठाकरेंना साथ देतील का ठाकरेंचं मिशन मराठवाडा पूर्ण होईल का आणि तुमच्या लेकी हिंगोलीत ताकद कोणाची जास्त आहे संतोष बांगर की उद्धव ठाकरेंची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच विशेष विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद